गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण पाठ चौथा अभ्यासणार आहोत. या पाठाचं नाव आहे GIP रेल्वे. आता GIPचा फुल फॉर्म आहे ग्रेट इंडियन पेनिन्शुला. हे पहिल्या रेल्वेचं नाव आहे. तर या पाठाला कोणी लिहिलं आहे, तर प्रबोधनकार ठाकरे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे केशव सीताराम ठाकरे. त्यांचा जन्म 1885 झाला आणि मृत्यू 1973 साली. ते इतिहासकार म्हणजेच हिस्टॉरियन, नाटककार म्हणजेच प्ले रायटर होते, वृत्तपत्रकार म्हणजेच न्यूज रिपोर्टर, व्यंगचित्रकार म्हणजेच कार्टुनिस्ट, समाजसुधारक म्हणजेच सोशल वर्कर होते ते, फरडे वक्ते म्हणजेच कोणतंही टीका करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी ते न घाबरणारे असे बिंदासपणे बोलणारे. आपल्याला बोलण्याने काही शिक्षा होईल याची पर्वा न करणारे असे ते वक्ते होते, बोलणारे होते. आता त्यांनी लिहिलेली काही पुस्तकांची नावं आली आहेत पुढे. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे त्यांचे वैचारिक ग्रंथ म्हणजेच आयडियोलॉजिकल त्यांनी लिहिलेली पुस्तकं होती. टाकलेलं पोर ही त्यांची नाटके. ग्रामण्यांचा सद्यांत इतिहास, हिंदवी स्वराज्याचा खून, कोडदंडाचा टणकार इत्यादी इतिहासविषयक पुस्तके संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक जी लेखन आहे ते त्यांनी केलेलं आहे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध. तर असे हे प्रसिद्ध लेखक, त्या लेखकाबद्दलची माहिती आपण वाचली. या पाठामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे ते आपण पाहूया. सन 1853 इंग्रजांनी मुंबई ते ठाणे एकेरी रेल्वे मार्ग तयार केला, म्हणजे वन वे रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल वाटणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढून सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर मार्मिक ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले आहे. मग आपल्या इथे मुंबईमध्ये ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी मुंबई ते ठाणे ही प्रथम रेल्वे किती साली, तर 1853 सुरू झाली. हा रेल्वे मार्ग तयार झाला आणि त्याच्यावरनं रेल्वे धावायला लागली. त्यावेळेच्या माणसासाठी हे सगळं काय होतं, नवीन गोष्ट होती, आश्चर्यचकित करणारी गोष्ट होती. कारण त्यांनी पहिली अशी मोठी गाडी, रेल्वेगाडी बिना मशीनशिवाय वाफेवरही कशी चालू शकते हे त्यांच्यासाठी अचंबित टाकणारी गोष्ट होती. आणि त्या रेल्वेला पाहून त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या अफवा म्हणजेच काय रूमर्स त्यांच्या मनामध्ये तयार झाल्या. आणि हा रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा, लोकांनी रेल्वेतून प्रवास करावा किंवा त्यांच्या मनात काही शंका राहू नये याच्यासाठी
त्यांनी वेगवेगळे काय केले, प्रयोग केले आणि मग याबद्दलचं त्यांनी सुंदर, अतिशय सोप्या शब्दात सुंदर मार्मिक आलं आहे शब्द. मार्मिक म्हणजेच त्याला आपण सटल म्हणू शकतो. सटल वर्णन त्यांनी ओघवत्या शैलीत म्हणजेच फ्लुएंट किंवा फ्लोईंग टाईपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे.